निकाल लागायला काही तास उरलेले आहेत आणि मतमोजणीला आता सुरुवात झाली. त्याआधीच पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळे आणि अमोल कोले यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दलचे बॅनर जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शरद पवार गट आहे यांच्या वतीनं हे सगळे बॅनर जे आहेत ते आता लावण्यात आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन राष्ट्रवादी झाल्यानंतर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा हा सामना होता आणि अमोल कोले विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील होतं. त्यामुळे दोन राष्ट्रवादी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा हा संघर्ष असला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन उमेदवार विजय झालेले आहेत आणि खासदारपदी निवड झाल्याबद्दलचा बॅनर आत्ताच शरद पवार गटाने राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन सुमित भोसले, सागरावर साम टी व्ही.